आता इकडेच बस, हलू नकोस, मी आलो चहा पिऊन. अरे मला बी आणखी चहा मुड द्या. पैसे दे. माझं नाव सांग. आलोच. पैसे द्यायचं नाव नाही आणि माझं नाव सांग म्हणती. तुम्ही काय त्या कंपाऊंडरची केस ऐकायला आलाय का? मी बी त्या कंपाऊंडरच्या विरोधात साक्ष द्यायला आले. पोलिसांच्या आधी मीच फुडकून काढलं. एक नंबरचा वांगाळ माणूस आहे. तोंडावर गोडन मनात फाड. आज बघा अशी साक्ष देते ना की त्याला जागेवर फाशी व्हायला पाहिजे. त्याचा यानं मुर्दाच बचू. त्याच त्या बिगार माझ्या मंजूला मुक्ती नाही मिळायची. किरडी ठासाळी त्याची दाखवून केल्यात मुडद्यानं. त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या लवकर. त्याला खातला नोंद डाबऱ्यात. त्याला काय सांगताय, त्याने चार फोन केल्यात काय? अरे तुझं मड बशिवलं तुझं. तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला भरली लवकर रागात किती. नामे पण ह्याच्या बाजूला बसून गेलाय. मला कवाची मुडता. हा ह्या त्याच्या गुणामुळे बायको पळून गेली. पूर्ण एपिसोड पहा Z5 तुमचं नाव काय? संपत पवार. तुम्ही कुठे काम करता? सुरेश पाटलांच्या शेतात. किती वर्ष झाली काम करताय? 5-6 वर्ष झाली. यांना तुम्ही ओळखता? होय, त्यांना कोण नाही ओळखत. हे लई फेमस डॉक्टर आहेत. यांना आणि सुरेश पाटलांना तुम्ही बोलल्याचं कधी बघितलंय का? होय, मालकांची बॉडी गावली त्याच्या मधल्या काळात मी यांना पोल्ट्रीवर 2 पाहिलं होतं. यांना आणि सुरेश पाटलांना बोलताना तुम्ही ऐकलं होतं का? नाही, फक्त बघितलं होतं. ते लांब उभं राहून बोलत होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर सुरेश पाटलांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते? आधी तसं जमीन विकत घ्यायला जाणार म्हणून खुश होते. पण मग डॉक्टर येऊन भेटून गेल्यानंतर त्यांचा मूड तेवढा चांगला नव्हता. तुम्ही जाऊ शकता. जसेब यांच्या बोलण्यावरून असं जाणवते की अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांच्यामध्ये आणि सुरेश पाटील यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. यांनीच जमिनीच्या व्यवहारातून त्यांचा खून केलाय. कारण सुरेश पाटील यांचा खून ज्या हत्याराने झाला त्याच्यावरचे ठसे आणि अजित कुमार देव यांचे ठसे मॅच झालेत तसे रिपोर्ट्स आहेत. बाबू पाटील तुम्हीच ना? होय, मीच. तुम्ही कोर्टात हजर राहा. पुढील साक्ष तुमचीच असणार आहे. येऊ लगेच. आहो मॅडम, माझी काहीच तयारी नाही झाली. हो, दुसरा कुणाचा तरी नंबर घ्याते का? नाही तर डिंपलला आधी बोलवा. ए बजा, तुझा तू का आधी? भाई चालतंय की मॅडम, मी देऊ का साक्ष? एक मिनिट, तुम्ही काही इथं क्रिकेटची मॅच खेळताय? तू आधी जा, मी नंतर जातो. काय चाललंय हे? हे कोर्ट आहे. इथं सगळं कोर्टाच्या नियमानुसारच चालणार आणि पुढील साक्ष तुम्हालाच द्यावी लागणार आहे. मंगल, आता काय करू? मी आता काय सांगू? मॅडमनीच सांगितलंय. अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त डॉक्टरांबद्दल चुकीचं काय बोलू नका.
मी कशाला चुकीचं बोलतोय, खरं तेच सांगणार मी. झालं तर मग तुम्ही टेन्शनच घेऊ नका, लोडच घेऊ नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. चला. तुमचं नाव? मंगल बाबूराव पाटील. तुम्ही या माणसाला कधीपासून ओळखता? डॉक्टर गावात आला तवापासून. साहेब, डॉक्टरांनी काय नाही केलं, लई भलं माणूस आहे, समजांच्या आडी अडचणीला धावून जातात, म्हणून तर आम्ही देव माणूस म्हणतो. पण त्या दिव्या मॅडमनी. हे पहा, जेवढे प्रश्न विचारले जातील तेवढ्याचीच उत्तरं द्या. तुम्ही यांना ओळखता? नाही. या आजोबांना कधी अजित कुमार देव यांना भेटायला आल्याचं पाहिलंय? नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण मॅडम, खरंच डॉक्टरांनी काय नाही केलं? तुम्ही जाऊ शकता. जस साहेब, मी पुढील साक्ष देण्यासाठी डिंपल बाबूराव पाटील यांना बोलवण्याची विनंती करते. डिंपल बाबूराव पाटील हाजीर हो. तुमचं नाव? तसं मला सगळे डिंपल म्हणतात, पण माझं खरं नाव सागरिका बाबूराव पाटील आहे. तुम्ही यांना ओळखता? नाही, मी नाही ओळखत. हे आयडी तुमच्याकडे कसं आलं? मला रस्त्यात सापडलं होतं. रस्त्यात सापडलं होतं? रस्त्यात नेमकं कुठे? एसटी स्टँड वर. नक्की आठवतंय ना? हो. कोणतं एसटी स्टँड? पुसे सवळी एसटी स्टँड. मग त्याच वेळी हे आयडी कार्ड तुम्ही बस डेपो मध्ये का नाही सबमिट केलं? मी करणारच होतो, पण नेमकी त्याच वेळी त्या एसटी डेपो मधून मला जिथे जायचं होतं ती एसटी बाहेर पडत होती, आणि मला ती पकडणं जास्त गरजेचं होतं, कारण तिथून परत मला जिथे जायचं होतं तिथे एसटी जायला नव्हती. मग हे आयडी कार्ड या माणसाला परत करण्यासाठी तुम्ही काहीच का प्रयत्न केले नाहीत? मी खूप प्रयत्न केले, पण कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो. साफ खोट आहे. ए म्हातारे, काय डॉक्टरांच्या जीवावर उठलीस? हा, चांगलं बोलता येतं तर निदान गप बसावं माणसाने. गप गोमान गाडीत बस. सांगितलं ना येणार नाही म्हणून? मला साक्ष द्यायची. मी एवढं नटून आलेले काय पाण्यात घालू? आत्या, आता मोकळ्या कोर्टा पुढे देता का साक्ष? चला गप घरी. अग सरुआजी, कोर्ट बंद झालाच. हा, उद्या बोलवले त्यांनी. असं कसं बंद झालं? माझी साक्ष घेऊन बंद केलं असत तर काय झालं असत? तुम्हाला घेऊन चलत्या वकिलाकडे, मी सांगते बरोबर त्याला. एखाद्या केस चा निकाल लावायला वैस कोर्टाने टाइम वाढवला तर काय बिघडणार आहे वय? चल तू नाम्या. नाम्या काय, चल तू जा. उगत कोर्टाचा अपमान बिपमान झाला तर तुझ्या संघ मला पण आत्मन टाकतील. म्हातारे, आधीच माझ्या डोक्याचा भोगा झालाय, तुला सांगतोय. गप गुमान, ऐक माझं, गाडीत बस. नाहीतर आहे का नाही, नाहीतर हे तो सोडून जाईल तुला. जा की बघ सोडून. मी काय म्हणलं मला घेऊन जा म्हणून? बजा भाऊजी. अरे मोड दे, सोड की मला. अरे सोड की माझ्या हडके झाले. बस बस. अरे तुझे किरणे दात आले तुझे. मगल दे तू मोड दे बसूला तुझा. पालकीचा धूर निघा. मोबाईल तू बोलली लवकर रगत पिती. तुझे गिरी लाकडे मस्तनात गेला. रन होऊन जा या नदीला. क्या बात आहे, किरणे उचलले तुझे. तुझे किरणे ढासळले माझे. चालू दे. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fly